दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। या वर्षी म्हणजे 2023 ची जे घटमांडणी अक्षय तृतीयेची भेंडवळ येतील त्याचं भाकीत याप्रमाणे आहे। सुरुवात अंबाळीपासून होत असते। अंबाळी हे पीक म्हणून आहे कारण अंबाळीचा ताग निघायचा, त्यावेळेस ताजाकरता अंबाळी महत्त्वाची समजल्या जात होती। तसंच अंबाळी हे अंबाबाई असं दैवतसुद्धा आहे हिंदू धर्माचं, तर त्यामुळे ते थोडं फैललेलं आहे, त्यामुळे त्या दैवताचा कोप असल्यामुळे रोगराई आणि कमी जास्त पिकात अशा प्रकारचं होऊ शकते। तसंच दुसरं आहे महत्त्वाचं पीक कपाशी। कपाशी हे मोगम आहे, गेल्या वर्षी पाहिलं आपण की त्याच्यात पिकाची परिस्थिती चांगली दाखवली होती पण भावाची मंदी दाखवली होती। यावर्षी मोगम आहे म्हणजे भावाची मंदीच राहील आणि पिकाचं सर्वसाधारण पीक येईल। दुसरी गोष्ट ज्वारी आहे, नंतर ज्वारीच्या पिकात तेजी राहील, पीक सर्वसाधारण येईल। त्याच्यानंतर मूग आहे, मुगाचा सुद्धा मोगम आहे पीक। ज्या भागात तिसऱ्या महिन्यातला जो पाऊस आहे तो जास्त आहे, त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी त्याची नासाडी होईल आणि पहिल्या महिन्यातला पाऊस कमी असल्यामुळे पेरणीच उशिरा होईल तर त्याची पेरणीसुद्धा कमी होईल। त्याचप्रमाणे मुगाप्रमाणे उडीदसुद्धा आहे कारण समकालीन पिकं आहेत, ते दोन्ही पिकं अशा प्रकारचे येतील। त्याच्यानंतर तीळ आहे, तिळाचं पिकाची नासाडी दाखवते। त्याच्यानंतर बाजरी आहे, बाजरीचं सुद्धा हे आहे, त्याच्या अगोदर एक तूर आहे, तुरीचं पीक चांगलं येईल कारण अवकाळी पाऊस भरपूर आहे, त्यामुळे तुरीचं पीक चांगलं येईल। आणि नंतर भादली आहे, भादली हे थोडी फैललेली आहे, जास्तीची फैललेली आहे सर्वात जास्त। भादली याचा अर्थ रोगराई, तर रोगराईमुळे पिकाचं बऱ्याचशा ठिकाणी खूप नुकसान होईल। तसंच मानवावर पशुवर सुद्धा रोगराई वाढेल। त्याच्यानंतर प्रमुख पीक म्हणजे तांदूळ आहे, तांदुळाचं पीक चांगलं आहे आणि भावात सुद्धा तेजी येईल थोडी। बाजरी आहे, बाजरी सुद्धा चांगलं पीक येईल पण नासाडी दाखवते, मंदी आहे बाजारात। आणि त्याच्यानंतर जे रब्बी पीक आहेत, आपल्या लाख आहे, लाखाचं कोणी पीक घेत नाही आता, परंतु मोगम। सरपंचपती राजू जाधव, भेंडवळ बुजरुक। जे आमच्या भेंडवळ बुजरुक इथे जी घटमांडणं आहे, ही घटमांडणं कम से कम 300 ते 350 वर्षापूर्वीची परंपरागत आतापर्यंत चालत आलेली आहे। आणि या घटमांडणीचे कल्पना करणारे जे चंद्रभानजी महाराज होते, ते चंद्रभानजी महाराज काळाच्या प्रवाहामध्ये म्हणजे त्यांना निळवंती प्रसन्न होती असं सांगितलं जाते। निळवंती प्रसन्न होती म्हणजेच काय होतं की निसर्गातल्या ज्या घटना होत्या, निसर्गातले जे बदल होते, हे त्यांना त्या काळाच्या ओघामध्ये समजत होते। त्याच्यामुळे त्यांनी जी संकल्पना मांडली घटमांडणीची, त्या काळानुसार ती पूर्णतः योग्य होती। मागच्या वर्षी जी घटमांडणं झालेली होती त्यानुसार काही झालेलं नाही असं लोकांचा कदाचित जर दावा असेल तरी तो अयोग्य आहे, कारण ही जी घटमांडणं आहे ही घटमांडणं नैसर्गिकरित्या खरी आहे असं आम्ही गावच्या वतीने सांगतो। तसं कसं आहे, आता तंत्रज्ञानाचा युग आहे आणि जी संकल्पना काळाच्या ओघामध्ये चंद्रभानजी महाराज यांनी जी मांडलेली होती आणि आता सध्या तंत्रज्ञानाचा युग आहे, त्यामुळे बदल झालेला आहे। बदल झाल्यानंतर आता परिस्थितीमध्ये बदल होईल, त्याच्यामुळे अंशतः किंवा पूर्णतः असं सांगता येणार नाही की कितपत खरी आहे आणि कितपत। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी महत्वपूर्ण न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और दिव्य हिंदी न्यूज ऐप को प्ले स्टोर या ऐप स्टोर से डाउनलोड करें और हमारे साथ बने रहे। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।